मित्रपक्षांना सोबत घेऊनच निवडणूक असं खरगेंनी सूचना दिलेल्या महाराष्ट्रातील जागा वाटपाची काँग्रेसच्या नेत्यांची ही बैठक पार पडली. यात मल्लिकार्जुन खरगे यांनी मित्रपक्षांना सोबत घेऊनच निवडणूक करू अशा सूचना दिल्या. थोरात, पटोले आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात चर्चा होणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून. शिवाजी, मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वांना सूचना दिल्या त्या म्हणजे मित्रपक्षांना सोबत घेऊनच निवडणूक करू, याबाबत काय अधिकची अपडेट? आज महत्वाची बैठक काँग्रेसची पार पडली. या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यासह सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते आणि या सगळ्या बैठकांच्या दरम्यान सीएलपी देखील उपस्थित होते, म्हणजे महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि वर्षा गायकवाड हे देखील उपस्थित होत्या. या बैठकीदरम्यान महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा असलेलं राज्य आहे आणि या राज्यावरती काँग्रेस श्रेष्ठींचं महत्व विशेष करून लक्ष आहे आणि त्यामुळं त्यांनी राज्यातील परिस्थिती जाणून घेतली. साधारण किती जागावरती काँग्रेस लढू शकतं आणि किती जागावरती निवडून येऊ शकतं हा आकडा त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडनं जाणून घेतला आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना देखील केलेल्या आहेत. त्यामुळं आता प्राथमिक चर्चा महाराष्ट्राच्या संदर्भात झाल्याचं समजतं. अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.